मयुरी पल्ले, तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू. आज आपण मालिकेचा शेवट करतोय, इंटरव्ह्यू आज कदाचित शेवटचा आहे हा तुझा या कॅरेक्टरचा. काय सांगशील, कशी होती तुझी ही जर्नी या मालिकेतील आणि किती भरून आलंय आज? सुखद होती माझी जर्नी. नावाप्रमाणे सुखदा माझं नाव आहे. कारण मुळात हे पात्र, या पात्राचा जो जर्म आहे, जी क्वालिटी आहे, ती इतकी व्हायब्रंट आहे, इतकी पॉझिटिव्ह आहे. तो मला, मी जे 12 तास सेटवर असायचे ते त्याच फिलिंगमध्ये असायचे. सो तीच फिलिंग मी घेऊन घरी जायचे. सो कुठेतरी मला वाटतं सुखदाचं ऑप्टिमिझम माझ्यावर असं रब ऑफ झालं. नक्कीच मयुरी, कमी काळामध्ये हे पात्र खूप लोकांपर्यंत चांगलं पोचलं आहे. जर विचारलं तुला की सुखदाने तुला काय दिलं, तर काय सांगशील? सुखदाने, मुळात मी आहे ऑप्टिमिस्टिक, पण सुखदामुळे ते सुखदा प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस खूप चांगल्या पद्धतीने करते. आणि मला वाटतं मी ते घेऊन जाईल. कारण कुठेतरी काही गोष्टी आवडल्या किंवा कोणाचं काही आवडलं तर तितक्या पटकन अप्रिशिएट आपण नाही करत. आणि सुखदा त्या बाबतीतलं तिचं जे एक पटकन बोलणं असायचं, मला वाटतं ते मी स्वतःमध्ये नक्कीच आत्मसात करेन. बरं मयुरी, बऱ्याच काळानंतर तू मराठीमध्ये मालिकेमध्ये आली होतीस, पण तू फॅन्स वगैरे पण खूप खुश झाले होते. पण तुला असं आता सोशल मीडियावरती येत आहे का की एवढ्या लवकर मालिका संपवू नका ना, कारण आम्हाला ही मालिका बघायची, सुखदाला पण अजून बघायचं आहे, अशी तुला रिप्लाय काही येते? हो, नक्कीच येतात. आणि कुठलीही मालिका, म्हणजे त्याच्यात छोटा रोल असो किंवा ती दीर्घकाळ चाललेली असो, मालिका संपताना ह्या रिॲक्शन्स येतातच. आणि स्पेशली इथे, कारण हे पात्र जेन्युइनली इतकं गोड होतं किंवा इतकं लाघवी होतं, सो प्रेक्षकांना ते अजून बघण्याची इच्छा होती. पण मला असं वाटतं कधी कधी थोडक्यातही गोडी असते. आणि माझ्यासाठी मला वाटतं हा प्रवास खूप करेक्ट होता. ऑफकोर्स कुठलीही गोष्ट संपताना वाईट वाटतं. असं वाटतं की हे अजून एक्सप्लोअर करू शकलो असतो का, हा अँगल एक्सप्लोअर करू शकलो असतो का, असं होत राहतं. पण मला वाटतं जी काही जर्नी होती ती जितकी आम्ही एन्जॉय केली तितकी प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून एन्जॉय केली आहे, त्यामुळे असं रिग्रेट काही नाही आहे. बरं, आज तुलाही माहिती होतं की मालिकेचा शेवटचा सीन शूट होणार आहे, पण आपलं असतं ना की आपण घरून निघत असतो तेव्हा एक आपली एनर्जी असते की आपल्याला आज सीन करायचे, ध्येय करायचं आहे. पण आजचा दिवस थोडा वेगळा होता, कारण आधीच कळलं होतं की आजचा शेवटचा होणार आहे. काय फिलिंग होत्या आज घरातून बाहेर निघताना? मला वाईट वाटतंच. मला एक थोडं असं, त्या पात्राला आपण आता सोडून जाणार, त्या पात्राची स्टोरी इथून पुढे आपण नाही जगणार ते पात्र, त्यामुळे मला तो एक काय म्हणतो त्याला, एक डिपार्चर जे असतं ना त्या पात्रापासून, ते थोडं मला त्रासदायक होतं. पण कारण हे स्पेशली मला हे पात्र जगताना खूप आवडत होतं. सो आज येताना तेच होतं डोक्यात की शेवटचं जे काही सुखदा करेल, जिथे जे हातवारे असतात, जी व्हायब्रन्सी असते, ते सगळं आज शेवटी होणार आहे. आणि यापुढे कदाचित ती सुखदा मला नाही भेटणार. पण असं मिक्स्ड फिलिंग असतं. आणि एक कुठेतरी ह्या पात्राच्या बाबतीत मला असं वाटतं कुठेतरी एक सॅटिस्फॅक्टरी फिलिंग पण आहे. मला माहिती नव्हतं मी ह्या पद्धतीचं कॅरेक्टर करू शकेन की नाही, पण ते झालं, ते चांगलं झालं आणि लोकांनाही खूप आवडलं. ह्यामुळे असं एक मिश्र, एक कम्प्लिशनचं पण फिलिंग आहे आणि कुठेतरी अर्धवट सोडते असंही फिलिंग आहे. बरं मयुरी, तू जेव्हा सेटवरती नव्हतीस, जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा, म्हणजे बाकीच्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मयुरी जरी लेट आली, तिची एंट्री झाली, तरी तिने खूप मस्त तिने तिचा जम बसवला आहे आणि सगळ्यांच्या मनात घर केलेलं आहे. सो आत्ता काय असं वाटतं की तुला की काय सगळ्यात जास्त मिस करशील, कारण उद्यापासून हा सेट नसणार आहे? मी अर्थातच माझी मेकअप रूम मिस करेन. आणि लंचला आम्ही सगळे एका दुसऱ्या मेकअप रूममध्ये एकत्र बसायचो. तो एक झोन आमचा काइंड ऑफ गप्पा चिल झोन, सगळ्यांचं बॉन्डिंग मुळात तिकडे झालं. आणि मी डे वनपासून जिकडे सगळे लंच करतात तिथेच लंच करायला लागले, त्यामुळे मला वाटतं खूप कमी वेळात ते बॉन्डिंग चांगलं झालं. सो मी काही मिस करेन तर नक्कीच ते आमचे लंच आणि इव्हनिंग स्नॅक्सचे जे एकत्र सेशन्स असायचे, ते नक्कीच मी या सेटवरचं मिस करेन. नक्कीच, आणि प्रेक्षकसुद्धा सुखदाला मिस करणार आहेत. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि नवीन कुठल्या प्रोजेक्टमधून किंवा तुझे असे काही अपकमिंग प्रोजेक्ट आहेत का ज्याच्यातून तू प्रेक्षकांना भेटायला येणार आहेस? प्रेक्षकांना आजही मी तेच सांगेन जे मी कायम सांगते, थँक्यू. मायबाप प्रेक्षक तुम्हाला उगीच नाही म्हणत. तुमचं प्रेम, तुमची ऊर्जा ही आम्हाला खूप काही देऊन जाते. आणि मला स्पेशली, मला असं वाटतं की मी
जे काही काम केलं आहे, माझं कोणी गॉडफादर नाही आहे, माझे गॉडफादर गॉडमदर सगळं तुम्ही प्रेक्षक आहात. सो तुम्ही कायम खूप प्रेम दिलेलं आहे ह्या पात्राला, विशेष प्रेम दिलं आहे, त्यामुळे फक्त थँक्यू. तुम्हाला कुठलाही संदेश नाही, कुठलाही उपदेश नाही, कायम मी फक्त थँक्यू, धन्यवाद हेच शब्द वापरेन तुमच्यासाठी. सो परत एकदा थँक्यू व्हेरी व्हेरी मच. थँक्यू मयुरी, आणि तुलाही खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून, आणि लवकरच नवीन प्रोजेक्टमधून आम्हाला भेटायला आहे, आणि नवनवीन आपण इंटरव्ह्यू करतच राहू, फिंगर्स क्रॉस्ड. मला माझी इच्छा आहे की लवकरच खूप वेगळ्या रोलमध्ये आणि अशा डॅशिंग भूमिकेत मी तुमच्यासमोर यावं अशी माझी इच्छा आहे, आणि होप तशी भूमिका मिळावी.